पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आमरण उपोषण 21 सप्टेंबरपासून तहसील कचेरीसमोर सुरू करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील नेरी ते सार्वे, पिंपरी, भांबरे, खाजवळा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर गडद नदीवर तात्काळ फरशी पूल व्हावा ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे. पाचोरा तालुक्यातील नेरी जे गाव आहे ते नेरी गावाच्या 200 शेतकरी जे आहेत त्यांचं शेती जी आहे ती भडई शहरामध्ये आहे आणि मध्ये दोघांच्या त्याच्यामध्ये रस्ता नसल्यामुळे गडद नदी आहे. गडद नदीच्या पात्रातून त्यांचा रस्ता होता आणि त्या रस्त्यातून ते नेहमी वापर करत होते. परंतु या शेतकऱ्यांसंबंधी शेतकऱ्यांना एक केटीवर त्या ठिकाणी बांधला गेल्यामुळे एक चुकीच्या ठिकाणी सर्वे करून तो केटीवर बांधला गेला आणि या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला गेला आहे. त्या केटीवरती 1.5 फूट जी आहे ती जी आपली हे सांडवा असतो सांडव्याच्या वरती 1.5 फुटाची भिंत वाढीव करण्यात आलेली आहे. त्यामुळे बॅकवॉटर या शेतकऱ्यांच्या रस्त्यावरून दिलं. आधी फरशी आम्ही करतो आणि नंतर रस्ता देतो काही लोकांनी आश्वासन दिलं पण लोकप्रतिनिधींनी ते आश्वासन पाळलं नाही. तिथे नारळ फोडलं गेलं पण फरशी झाली नाही आणि केटीवर होऊन गेला. त्या केटीवरमुळे काय झालं की त्या बॅकवॉटरच्यामुळे त्या शेतकऱ्यांचा रस्ता गेला. त्यातून शेतकरी पाण्यातून जात असताना सचिन पाटील नावाचा एक शेतकरी आधी गेला. धर्मा रामोसी नावाचा जो होता बेडर तो त्या शेतकरी काल त्या ठिकाणी निधन झालेला आहे. त्याचं अतिशय दुर्दैवी घटना आहे की 2 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. शासनाच्या चुकीच्या पाटबंधारे विभाग असेल ज्या विभागाने तो केटीवर केलेला आहे तो चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे 2 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणून आम्ही शासनाला मागणी केली आहे की तातडीने तुम्ही त्या ठिकाणी फरशीचं नियोजन करावं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता ह्या वर्षी ना आपण तात्काळ ते बॅकवॉटर जे आहे ते कमी कसं होईल काय 1.5 फुटाची वाढीव भिंत आपण तात्काळ तोडावी जेणेकरून या शेतकऱ्यांना तो रस्ता मिळेल अशी मागणी केली. नाहीतर आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सर्व पदाधिकारी आणि या नेरीचे ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहे असा इशारा आम्ही सगळ्यांना दिलेला आहे.